Pa, question number 2. Another question number 1, but that question number 2 for solution. Name I is equal to integration cos of 3x minus cos 4x upon sin 3x plus sin 3x. Dx. आता इथं साईन आणि कॉस इथं आपण फॉर्म्युला वापरला आहे कॉस सी मायनस कॉस बी खाली वापरला साईन सी प्लस साईन बी चा फॉर्म वापरला आता हे फॉर्म्युला आपल्याला माहित पाहिजे काय सिंपल आहे त्याचं फॉर्म्युला मायनस टू साईन सी प्लस बी आपण तर साईन सी मायनस बी आपण इथं टू साईन सी प्लस बी आपण तर कॉस सी मायनस बी आपण ह्या फॉर्म्युला तो आपल्या ठिकाणी करायचं बघूया काय होतं इंटिग्रेशन त्याचं उत्तर आहे मायनस टू साईन आता सी मध्ये हा अँगल डी मध्ये हा अँगल म्हणजे थ्री एक्स प्लस फोर एक्स अपॉन टू साईन थ्री एक्स मायनस फोर एक्स अपॉन छेदामध्ये त्याचं रूपांतर करतो आपण टू साईन थ्री एक्स प्लस फोर एक्स अपॉन टू कॉस थ्री एक्स मायनस फोर एक्स अपॉन आता उत्तर करायला आता अँगल डीएक्स ड्रॉप हे मला वाटतं सारखं सारखं दिसते डायरेक्ट करायची गरज नाही वरती काय करायला बघा साईन मायनस एक्स बाय मायनस चिन्ह कॉस मायनस एक्स बाय सुंदर काय मग मायनस चिन्ह बाहेर तिथं आता साईन एक्स बाय तिथं महिन्याच्या मोबाईल घेतले तर काही चेंज नाही म्हणजे कॉस एक्स वाय डेक्स टोटल आन्सर काय म्हणतात आता टेन एक्स वाय टू प्लस डीएक्स असं ओके मग आता इंटिग्रेशन घेतलं म्हणजे उपकार म्हणजे इंटिग्रेशन ऑफ टेन एक्स सेक एक्स सेक ऑफ एक्स वाय आता दिसले एक प्लस तर आपल्याला खायला लागलं प्लस त्याचे जावं लागलं लॉग ऑफ sec of x by 2 plus c that is our answer सगळ्या सोप्या पद्धतीने त्याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळत असतं दुसरं एक नंबर बघू आपण एक्झाम्पल नंबर टू दुसरं एक्झाम्पल आहे पाहतो सोल्यूशन लेट आय इज इक्वल इंटिग्रेशन कॉस एक्स डिवाइड बाय साइन एक्स माइनस सी आता फक्त अँगलचा बटवा झालाय नाही तर मग आपण सोप्या पद्धतीने इथे काय आपण लिहू शकत नाही आता सेम अँगल आपण शोध तयार करायचा कॉस एक्स मायनस सी प्लस काहीच केलं नाही आपण फक्त मायनस सी प्लस अँगल मध्ये बनवलं साइन एक्स मायनस सी डी एक्स काय उत्तर आहे तर इंटिग्रेशन कॉस ऑफ एक्स मायनस ए आणि प्लस सी असं त्याचा आपण दोन भाग तयार करू साईन एक्स मायनस ए आपण टार्गेट एक्सचे लावशमध्ये मर्ज करायचं आहे इंटिग्रेशन कॉसचं रूपांतर करा कॉस एक्स मायनस ए प्लस असल्यामुळं कॉस ए मायनस साईन एक्स मायनस ए साईन डिवाइड बाय साईन एक्स मायनस ए ओके चे सेपरेट करा कॉस एक्स मायनस ए कॉस ए डिवाइड बाय साईन एक्स मायनस ए मायनस साईन एक्स मायनस ए साईन ए डिवाइड बाय साईन एक्स मायनस ए ओके मग आता काय रूपांतर रूपांतर जाऊ शकतो तर इंटिग्रेशन कॉस अँगल सेम साईन सेम अँगल याचं रूपांतर होतं कॉट एक्स मायनस इनटू कॉस मायनस एकमेकांना इथे कॅन्सल मायनस फक्त साईन एक्स शिल्लक राहतं आणि मग डी एक्स इंटिग्रेशन सेपरेट करतात कॉस ए कॉट एक्स मायनस
dx with the minus sign integration dx. मग उत्तर काय करू cos the cos रूपांतर काय होईल cos integration काय log of sin with the log of sin of x minus a ठीक आहे minus sin into x plus c that is our r अशा पद्धतीने आपल्याला उत्तर मिळतं cos integration log of sin x आणि त्यावरून आपल्याला ते उत्तर आपण जाऊन पोहोचलेलो आहे एक्झाम्पल नंबर 5 नंतर 3 नंबरचं एक्झाम्पल आहे काय सांगतात 3 नंबरचं एक्झाम्पल बघा sin x minus छेदामध्ये cos x आता छेदांशात मर्ज करायचं म्हणून तर अँगलचा आपल्याला विचार करावा लागेल सिंगल एक्झाम्पल सोल्यूशन लेट आय इज इक्वल sin x minus छेदामध्ये cos x plus b आणि dx इंटिग्रेशन sin x plus b minus b minus छेदामध्ये cos x plus b सेम अँगल तयार करायचा जर ते आपण दोन भाग करू आपण अँगल x plus b एक अँगल मायनस चिन्ह कॉमन काढू ते x plus b एक अँगल तयार करू ठीक आहे cos आता वरती विस्तार करा साईनचा साईन ए मायनस बीचा फॉर्म्युला जे आपण येतो साईन ए म्हणजे एक्स प्लस बी इंटू कॉस ए प्लस बी मायनस कॉस एक्स प्लस बी इंटू साईन ए प्लस बी मायनस असेल तर मायनस बी पहा पण फॉर्म्युला वापरायचा आपण साईन ए मायनस बीचा फॉर्म्युला झालं सगळं ओके छेदामध्ये cos x plus b आणि dx आता सेपरेट करा इंटिग्रेशन sin x plus b cos a plus b त्यामुळे cos x plus b ठीक आहे minus cos x plus b sin a plus b divide by cos x plus b इंटिग्रेशन टॅन एक्स प्लस बी विथ द कॉस ए प्लस बी मायनस साइन ए प्लस बी ठीक आहे इंटिग्रेशन सेपरेट करा कॉस ए प्लस बी हा कॉन्स्टंट इंटिग्रेशन जे आहे इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स प्लस बी dx sin a plus b integration the value of constant of the dx is over and the answer is cos a plus b is over the log of sec of x plus b minus sin a plus b of the x and x that is our the far angle मध्ये खालचे angle आहे तो पाहू शकतो तर आपण उत्तरापर्यंत सगळं जाऊ शकतो एक्झाम्पल नंबर 4 वर जायचं आता सो एक्झाम्पल 4 एक्झाम्पल नंबर 4 वन आपण साइन एक्स इनटू कॉस एक्स प्लस प्लस 2 कॉस एक्स आता हे एक्झाम्पल आपल्याला सोडवायचं इथं आता साईन आणि कॉस असं दोन मिक्सिंग दिसते न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय कॉस स्क्वेअर एक्स वी गेट म्हणजे द वन अपॉन इंटिग्रेशन कॉस स्क्वेअर एक्स छेदामध्ये साईन एक्स कॉस एक्स टू कॉस स्क्वेअर एक्स छेदामध्ये त्याला कॉस स्क्वेअर एक्स ओके मूळ पद्धत काय आहे त्याला सेकंड स्क्वेअर एक्स छेदामध्ये आपण सेपरेट करू sin x cos x cos x plus 2 cos x upon cos x
3 into a 1 upon 25 minus 4b is equal to 1, that is what? Minus 4b is equal to 1 minus 33 upon 25 minus 4b is equal to, it has 25 minus 33 upon 25 plus minus 8 upon 25. Then you have the particular plus 4 upon 25 as you can believe. Substitute a is equal to 11 upon 25 and b is equal to 2 upon 25 in equation 1. We get numerator. Numerator means what? Sin x plus 2 cos x can be changed. 11 upon 25 times denominator time 3 sin x plus 4 cos x minus or plus 2 upon 25 times 3 cos x minus 4 sin x. As applying numerator will look like. And hence, numerator will look at the apala. This is the equation because this is the numerator will look at the numerator. And now, 11 upon 25, 3 sin x plus 4 cos x. And you put it plus 2 upon 25. This is the 3 cos x. Minus 4 sin x. आप सोचता है सब छह नंबर का है वो सकता है जितनी sin x plus 4 cos x फक्ती तांश स्थान को दोष दे रहा हूँ ठीक है ओके अन्य मन इस रूल को दें अगर छह से कट जाए तो 11 upon 25 3 sin x plus 4 cos x छह नंबर है 3 sin x plus 4 cos x as it is possible plus 25 to 12 upon 25 3 cos x minus 4 sin x so that would be 3 sin x plus 4 cos x and what dx at the lecture that I can take the total line of the integration one separate group 11 upon 25 times dx minus plus 2 upon 25 times 3 cos x minus 4 sin x divided by 3 sin x plus 4 cos x. एक खाली function लिखने तक का है derivative. ये तो हमारे 11 upon 25 x minus plus 2 upon 25 log of 3 sin x plus 4 cos x. कारण अपन इतने के function में ये अपने shop x है. कल अपन पहले बोलते हैं plus इमली ये अपने shop x. अपन ये for x. dx is equal to log of f of x plus and one is equal to the function that is our reason of the mind it was the value of the function in the ash of the name after that the data here the a and b check the data check the data check the data check the numerator will not be and then check the data 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 check the सिंपल है एग्जांपल नंबर आपका 6 पाथ है वाला 2 प्लस 3 10 एक्स ओके सॉल्यूशन लेट आई इज इक्वल टू इंटीग्रेशन वाला 2 प्लस 3 10 एक्स ओके आणि मग 10 चा रूपांतर करता येस्टरडे वी सॉल्व दिस प्रॉब्लेम कैंसिल पंत का ये रहेगा अपना साइन एक्स अपॉन कॉस एक्स डीएक्स कॉस एक्स के समान सोल्व किया टू कॉस एक्स प्लस थ्री साइन एक्स इफ यू आर द सर्वर या पैर साइन एक्स को अच्छे सर्वर ले रहे हैं तो आप ले पैर जवाब आप करते हैं तो कॉस एक्स तो बनते हैं कॉस एक्स डिवाइड बाय टू कॉस एक्स प्लस थ्री साइन एक्स बस आते ही सफर देखना numerator by 5 numerator is equal to a into denominator plus b into derivative of denominator that's what we're going to do the numerator upon cos x a denominator 2 cos x plus 3 sin x as it is plus b into derivative so derivative of minus 2 sin x cos derivative minus sin x and 3 sin derivative cos x
Ea la fost în jumbor, e cum în arabă, sunt pe calculează. 2a cos x minus 3a sin x minus 2b sin x plus 3b cos x. E pe prăcarea sin sin cos cos vală. 2a, de cos vală cum trebuie? 2b cos x 3a minus 2b sin x. Adică dacă apăra să vedeți cu cos x plus 0 times sin x. Just thomas aia, pentru că ce rog eu să fac tot, unii tăm clar cu rășul tot. Ok. Ani mă, pa, pără de aia să arătă. But, equating the coefficient of sin x and cos x, we get. Ani mă, ca mă fac? Coefficient for 2a plus 2b is equal to 1 and 3a minus 2b is equal to 0. This is the number 1, this is the number 3. Equation 2 plus 3 correct. We get carbon with the 5a is equal to 1. The mean is equal to 1 upon 5. Okay. Example number 7, similar to the solution. Let r equal to integration, 2 raised to x minus 5 dx.
take the Munapulla, this is how they form. Or Munapulla by using type. Numerator is equal to a into denominator plus b into derivative of denominator. Now numerator for 4 raised to x minus 25 is equal to a into denominator 3 raised to x minus 5. B into derivative of denominator put that 3 raised to x is equal. Okay? That is number 1. Now 2a raised to x minus 5a. 2b raised to x atomic letter. A plus 2b raised to x minus 5. It has 4 raised to x minus 5. As a calculator, by equating the coefficient of e raised to x and constant, we get मग काय होणार आपल्याला तर 2a प्लस 2b इज इक्वल टू 4 सेमी नंबर 2 अँड मायनस 25 इज इक्वल टू सॉरी इकडं तर पण मायनस 5a इज इक्वल टू मायनस 25 सेमी नंबर 3 फ्रॉम इक्वेशन 3 वी गेट a इज इक्वल टू 5 सबस्टिट्यूटिंग equation for a 2 we get 2 madhe theva 2 into 5 plus 2b is equal to 4 then 2b is equal to 4 minus 10 barabar 10 if 5 into 10 into minus 6 then b is equal to minus 9 substitute a is equal to 5 and b is equal to minus 3 in equation 1 we get 4 e raised to x the two numerator is of the first right side h to mother 5 e raised to 3 x minus sorry e raised to 2 capital e raised to x minus 5 h to mother 3 2 e raised to x and now hence our items I बदल रहा हूँ numerator बदल रहा हूँ तर 5 इंटू 2 ए रेस्ट टू एक्स मायनस तर आता लिखून घ्यायचं नाही 3 2 रेस्ट टू ए रेस्ट टू एक्स डिनॉमिनेटरला 2 ए रेस्ट टू एक्स मायनस 5 आणि एक्स सेपरेट केलं तर उत्तर काय म्हणून काय आउट साईड याचं उत्तर येतो वर डायरेक्ट एक्स मायनस 3 आउट साईड ठीक आहे तर 2 ए रेस्ट टू एक्स सदामध्ये 2 ए रेस्ट टू एक्स मायनस 5 आपण सेपरेट केल्यानंतर आपल्याला ही इक्वेशन मिळणार आहे की तर 5x minus 3 हे सगळे रूट इथं उपलब्ध आहे म्हणून लॉग ऑफ 2 रेज्ड टू एक्स मायनस 5 प्लस सी दॅट इज आवर आय म्हणजे अशा पद्धतीने सोडवून आपण उत्तर बघू शकतो आणि एक्झाम्पल नंबर 5 अशा प्रकारचा असेल 20 प्लस 12 रेज्ड टू एक्स छेदामध्ये 3 e raised to x plus 4 ठेवा इथे 20 plus 2 e raised to x ठेवा म्हणजे 3 e raised to x plus 4 आणि मग आता आपल्याला हे बदलायचं आहे सगळं ठीक आहे आता हे बदलायचं 20 plus 12 e raised to x is equal to a into denominator म्हणजे 3 e raised to x plus 4 b into derivative of denominator म्हणजे 3 e raised to x आहे जे की त्याला समीकरण नंबर 1 म्हणून 20 याचा तर रूपांतर करतो 3a e raised to x plus 4a 3b e raised to x च्या टर्म येतो तर करा 3a plus 3b nothing but e raised to x here is 4a आणि इथं आपण पाहतो 20 plus 12 e raised to x by equating the coefficient of e raised to x and constant we get 3a plus 3b is equal to 12 c
So number 2, and in our last case 4a is equal to 20. So number 3.
न्यू डिनोमिनेटर से बदला रहा है, अंश फक्त बदलना है, तो सेपरेट का तो माइनस तो डी एक्स आए मैंने कैंसिल हो गया समझ सेम होता है प्लस सेवन अपॉन एट इंटीग्रेशन एट ई रेज टू टू एक्स अपॉन फोर ई रेज टू टू एक्स माइनस फाइव डी एक्स ओके मैं आता उत्तर क्या है माइनस एक्स प्लस सेवन अपॉन एट टाइम्स लॉग ऑफ फोर ई रेज टू टू एक्स माइनस फाइव प्लस दैट इज आवर आशा करतो तुम्ही आपलं उत्तर सोडवलेलं असेल मग एक्झाम्पल नंबर आपण पाहिजे टेन टेन नंबर एक्झाम्पल आपण पाहू कट इथं टेन रेज टू फाईव्ह एक्स डी एक्स ठीक आहे टेनचं रूपांतर आपल्याला करावं लागेल इथं आपण रूपांतर काय करू शकतो बघा टेन स्क्वेअर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर टेन एक्स रूपांतर करू शकतो काय रूपांतर करता येईल मला बघा टॅन क्यूब एक्स त्याचं रूपांतर सेक स्क्वेअर एक्स मायनस वन डी एक्स त्याला आता सेक म्हटलंय का टॅन क्यूब एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स मायनस टॅन क्यूब एक्स डी एक्स ओके आता याचं काय अडचण नाही अलीकडचं जे काहीच अडचण नाही टॅन क्यूब एक्स सेक स्क्वेअर एक्स डी एक्स काय चालतं त्याचं रूपांतर इंटिग्रेशन त्याचं रूपांतर टॅन स्क्वेअर एक्स इंटू टॅन एक्स इंटू टॅन स्क्वेअर एक्स असं करणार डी एक्स ही पद आली का आपल्याला हे फंक्शन आहे जर इथं उपलब्ध आहे तर टॅन क्यूब एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स डी एक्स मायनस इंटिग्रेशन टॅन एक्स sec square x minus 1 dx आणि मग इंटिग्रेशन tan cube x sec square x dx minus ने आलं ना tan x sec square x पुढे पा पुढे प्लस इंटिग्रेशन tan x आता सगळ्यांचे इंटिग्रेशन आपल्याला काढता येऊ शकते कुठून म्हणा tan हे पहिल्या दोघांसाठी tan x is equal to something इथं आलं sec square x dx is equal to t आणि मग दर दर उत्तर आहे पहिलं जर पत्र काय म्हणतो पहिलं दोघांचं याचा आणि याचा तर रूपांतर असेल टी डी टी मायनस सॉरी टी क्यू डी टी इथं टी डी टी आणि पुढच्याचं उत्तर किडारी करत बाबा sec x प्लस पुढच्या डायरेक्ट करायचं अगोदर कसं पाहिलं माध्यम फोर अपॉन फोर टी स्क्वेअर अपॉन टू प्लस लॉग ऑफ सेक एक्स प्लस त्याची किंमत ठेवा त्याची किंमत आहे टॅन रेज टू फोर एक्स अपॉन फोर मायनस टॅन स्क्वेअर एक्स अपॉन टू लॉग ऑफ सेक एक्स प्लस सी दॅट इज अवर ओके येते लक्षात म्हणजे असं जरी पाचवा घात असं तरी आपल्याला अशा पद्धतीने जाता येतं एक्झाम्पल नंबर चालू आहे ट्वेल्थ बारावी ट्वेंटी फोर ट्वेंटी टू सेवन एक्स ओके आता सेवन एक्स मॉडल पावर आहे अडचण असतो इंटिग्रेशन पस्तीस टू सेवन एक्स टी एक्स स्वरूपात पस्तीस टू सिक्स एक्स इंटू पस्तीस इंटिग्रेशन वन मायनस टी स्क्वेअर ब्रॅकेट टू ओके प्लस साईन मध्ये रूपांतर केलं इथं आलं इथं डी टी आलं ओके आता काय उत्तर येते बरोबर
check for three to this tarah 1 minus 3 t square plus 3 kar plus 3 plus 3 kar e raise to minus 3 aa raha hai plus 3 to raise to to bar mein 4 e minus plus dt plus t raised to t raised to 4 dt minus t raised to 6 dt. Okay, okay. Okay. Let I is equal to tan 3x tan 2x and tan x dx. But आता हा चिकन सग एकत्र आपण एकत्र आपलं काय करता येणार नाही म्हणून त्यासाठी आपल्याला माहिती पाहिजे. बघा आपण असं लिहू शकतो tan 2x plus x formula is tan x plus tan x divided by 1 minus tan 2x into tan x. Okay, can you multiply it? Tan 3x into 1 minus tan 2x into tan x is equal to tan 2x and tan x as after can you multiply. Okay. Then you have to tan 3x minus tan 3x into tan 2x into tan x. Okay. It is tan 2x plus tan x. Now, if you have to do this, you have to do this. You have to do this. Tan 3x. Okay. Equal to double minus tan 2x minus tan x is equal to tan 3x into tan 2x into tan x. As a political group, but the third day of shuttle, the other day, the plus value of the diagonal minus 15. On the new put over the plus, the chair will have the kind of the color, and then happening to the same kind of the total number of the plus. Tan 3x minus tan 2x minus tan x dx. Okay? Are you going to take that? Integration separate. Tan 3x dx minus tan 2x dx minus tan x dx. Okay? Are you going to integrate that? That's the integration to the bar. Sec of 3x. Upon 3 minus log of sec of 2x upon 2 minus log of sec x. Okay, I think plus that is our R. I should put it down to the first one. Okay. Pa. Let I is equal to sin raised to 5x cos raised to 8x dx. Then the work power will be sin. Then the cos will be equal to 8x. Then the cos will be equal to 8x.
sin raised to 4x into cos raised to 8x into sin x. I am going to further. I am going to go further. I am going to go further. Sin square x brackets cos raised to 8x sin x dx. Okay, integration with the 1 minus cos square x dx, the bracket square, and cos raised to 8x with the sin x and dx. Asimba. Mathe to put your answers to put cos x is equal to sin minus sin x dx is equal to dp. Then sin x dx minus dp. Okay? And Mathe I think about the point of view. 1 minus p square. Bracket square with the 3 raised to 8 and it is sin x dx here and it is the minus with the other minus in the upper two. Okay, and the other is the 1 minus 2 t square plus 3 raised to 4 into 3 raised to 8 dx. Sorry, dp, not dx. Now minus 3 raised to 8. Minus 2 into t raised to 3, minus t raised to 12, and even dp, integration of check curve, minus t raised to 8 dp, plus 2 outside, t raised to 10 dp, minus t raised to 12 dp, and my answer becomes minus t raised to 9 upon 9, plus 2 t raised to 11 upon 11. Minus t raised to 13 upon 13 and plus 6, the chicken monkey over, take on the plus 6. Minus cos raised to 9x upon 9, minus 2 upon, sorry, plus 2 upon 11, cos raised to 11x, minus cos raised to 13x upon 13, and plus that is our I. That's the whole thing with the data, so that is the problem up and down. Okay? Okay. Next problem, 15 number 1. For integration, 3 cos square x sin 2x dx. Now, take the put card. Cos x is equal to cos square x is equal to t. Now, differentiate with respect to x. We get curve. 2 cos x and the power of 1 power of minus sin x dx equal to dt and 2 sin x into cos x dx equal to minus dt. We just want to say sin 2x dx is equal to minus dt. They will have to use that. For the 3 raised to t and minus dt as a German minus dt 3 raised to t dt. Answer side 3 raised to t upon log 3 plus c and what we check in one table minus 3 this is the other and it looks at the one first character I is equal to minus 3 raised to t check in one time cos square x upon log 3 and so I should just see that is our answer and that's about the Uttar apply I can cut the year to okay pa sin 6x is equal to upon sin 10x into sin 4x. We will write the sin 6x sin 10x into sin 4x dx. Okay. And sin theta, theta will be 10x minus 4x is equal to 10x is equal to sin 10x into sin 4x dx. Okay, with the time now. But if we start for a minus b is a sin 10x cos 4x minus cos 10x sin 4x. Okay, so that will be sin 10x sin 4x separate divide integration sin 10x cos 4x upon sin 10x sin 4x. Okay, separate problem.
minus cos 10x sin 4x sin 10x sin 4x. Okay, if we can get the answer, if we can get the answer, by the level integration of cot 10x minus cot 10x. So the trial integration separate from that will integration of cot 4x dx minus cot 10x dx. So okay. Log of sin 4x upon minus log of sin 10x upon 10 plus c by 2 power. That's what we have to do with the value. Okay. Now, next 7th grade solution. Let I label it. Integration sin x cos 2x divided by 1 plus cos square x dx. Ata 1 plus cos square to kai solution karte nahi aapla kai kamalam ba rupantar sin ani cos asa karu ka bar yacha rupantar karla sin x into cos x into cos square x divided by 1 plus cos square x dx. Put karata put kya karta hai cos square x dx is equal to theta differentiate with respect to x we get come 2 cos x into minus sin x and the power to the derivative and then power to the derivative minus sin x dx is equal to dt minus 2 cos x sin x dx is equal to dt. आपल्याला फक्त cos x आणि sin x एवढंच आहे. मग आपल्याला काय करायला लागलं होतं sin x इंटू cos x dx इज इक्वल टू मायनस 1 अपॉन 2 dt. आपल्याला चेंज करायला झालं होतं काय उत्तर येईल बघा. इंटिग्रेशन चेंज होणार cos square च्या जागी t वरती t आहे छेदामध्ये 1 प्लस t स्क्वेअर आहे आणि नंतर वरती मायनस 1 अपॉन 2 dt आहे. पुढे काय करणार आहे मायनस 1 अपॉन 2 इतर t 1 प्लस t स्क्वेअर dt. अजून एक काय करतो मायनस 1 अपॉन 4 करतो इतर 2 t करतो 1 प्लस t स्क्वेअर dt. बघा चेक करू आता डेरिव्हेटिव्ह मध्ये काय करतो 100 कारण t स्क्वेअर जर टू टी मग इथं आपला मायनस 1 अपॉन 4 लॉग ऑफ 1 प्लस t स्क्वेअर असं लिहिता येईल. काहीच अडचण नाही. फंक्शन आहे की त्याचं डेरिव्हेटिव्ह उपलब्ध आहे. लोकलाइज इंटिग्रेशन ऑफ x अपॉन f ऑफ x dx इक्वल लॉग ऑफ f of x plus c असं येतो. त्याचा इथं वापर केला आहे. t किंमत ठेवा log of 1 plus t square ची किंमत काय is t म्हणजे काय cos raised to 4 x plus c. ओके t ची किंमत cos square म्हणजे काय cos raised to 4 x that is our r. ठीक आहे. एक एक्झाम्पल आपल्याला लावून घ्यायचं पाहिजे. 10 नंबर सपोज थोडी डिस्टिंग करा 10 राहिल्या cos raised to 8x into cot x असे एक एक्झाम्पल आपल्याला आले. 10 नंबरचे सोल्युशन ले आय बिकम इंटिग्रेशन cos raised to 8x into cot x dx इंटिग्रेशन cot raised to 8x इज इट cos x upon sin x dx रूपांतर करू काय होणार वरती आलं cos स्क्वेअर x raised to 4 into cos x upon sin x dx. cos square चं रूपांतर करावं लागलं मला. रूपांतर काय करणार 1 minus sin square x bracket raised to 4 into cos x upon sin x. आता लगेच कळलं उत्पन्न घ्यायचं sin x is equal to t. आणि मग cos x dx is equal to dt ठेवा की मग उत्तर काय बघा 1 minus t square bracket raised to 4 dt upon t
simple, that is the word minus 4 t square plus 6 t raised to 4 minus alternate plus minus angle like 4 t raised to 6 which is power of what is the thing? 2 a repeat as it is power, power of power square will be 2 a and the t raised to 8 as a failure divided by t. मग 1 अपॉन माइनस 4 टी स्क्वेअर अपॉन प्लस 6 टी रेस टू 4 अपॉन माइनस 4 टी रेस टू 6 अपॉन प्लस टी रेस टू 8 अपॉन डी टी प्रत्येकाला सेपरेट ऑर्डर केला इंटिग्रेशन सेपरेट करू डी टी माइनस 4 इथे एक झाले तर पीस लागला आहे इथे एक झाले तीन झाले प्लस 6 इंटिग्रेशन dt is the path value minus 4 integration t raised to 5 dt. And the 7 value integration t raised to 7 it is all over. It is all over t minus 4 t square upon 6 t raised to 4 upon 4 minus 4 t raised to 6 upon 6 t raised to 8 upon 8. Sin x is the root of all that minus sin square x 2 sin square not minus if the 3 by 2 plus 3 by 2 sin raised to 4 x if the 2 by 3 minus 2 by 3 sin raised to 6 x sin raised to 8 x upon 8 plus c and that is our Ashaputini Sambhuni Yusachar Yakari संपलेली आहे. ओके, इथे आपण थांबू.